उदयनराजे आणि रामराजे यांच्यातला वाद विकोपाला गेला. या दोघांमधला वाद संपवण्यासाठी शनिवारी झालेल्या बैठकीतून काहीच निष्पन्न झालं नाही. उदयनराजे बैठक अर्धवट सोडून बाहेर पडले. उदयनराजे या बैठकीतून बाहेर पडल्यावर रागातच होते आणि त्यांनी रामराजे यांच्यावर जोरदार टीका केली, त्यामुळे हा वाद आणखी वाढण्याची शक्यता आहे. पाहूया एक रिपोर्ट. दोन राजांमधला वाद विकोपाला. उदयनराजे अर्ध्यातूनच बैठकीबाहेर. उदयनराजेंची रामराजेंवर विखारी टीका, नाहीतर हासडली असती जीप. उदयनराजे आणि रामराजेंमधला आता वाद आणखी विकोपाला जाणार अशी चिन्ह दिसत आहेत. आज या दोन राजांमध्ये समेट घडवण्यासाठी शरद पवारांनी बैठक घेतली, पण ही बैठक निष्फळ ठरली. बैठक अर्धवट सोडून उदयनराजे गुस्स्यातच बाहेर पडले आणि त्यांनी त्यानंतर रामराजेंवर अत्यंत विखारी शब्दात टीका केली. रामराजे हे वयानं मोठे आहेत, त्यांचा मी मान राखतो असं उदयनराजेंनी म्हटलं खरं, पण त्यानंतर त्यांनी जे उद्गार काढले ते उद्गार या वादाच्या आगीत आणखी तेल ओतणारे ठरणार असंच दिसतंय. वयाची जर माझ्या वयाची असते ना तर त्यांना त्या पद्धतीने उत्तर दिलं असतं. जे भासडून टपली असती ठेवली असते हातात कोणी पण असतं तरी वयाने मोठे नशीब समजलं पाहिजे. आज राखून बोलतोय खर तर हा वाद सुरू झाला नीरा देवघरच्या पाणी प्रश्नावरून. या पाणी प्रश्नावरून उदयनराजेंनी पक्षाला घरचा आहेर दिलाच होता आणि त्यात त्यांनी केलेली टीका रामराजेंनाही चांगलीच झोंबली आणि रामराजेंच्या संयमाचा बांध फुटला. त्यांनी अप्रत्यक्षपणे उदयनराजेंवर पिसाळलेला कुत्रा म्हणत टीका केली आणि शरद पवार यांनी या वादावर निर्णय घ्यावा, अन्यथा आपण पक्षातून बाहेर पडू असा इशारा दिला. काही जरी झालं तरी ही तीन जिल्ह्यातली पिसाळलेली कुत्री जोपर्यंत राजकीय स्थितीजवळ आहेत तोपर्यंत मीही तेवढाच पिसाळलेला राहणार आहे. हे माझं आव्हान त्यांनाही आहे. रामराजेंचं हे वक्तव्य समोर आल्यावर हा वाद आता आणखी पेटणार हे स्पष्टच झालं होतं, कारण उदयनराजेंचा स्वभाव हा अरेला कार्य करणारा आहे. इतिहास पाहिला तर उदयनराजेंनी आजपर्यंत अशाच प्रकारे वक्तव्य केली आहे आणि आताही त्यांनी रामराजेंच्या कुत्र्याच्या वक्तव्यावर प्रत्युत्तर दिलंय. हे म्हणतात ना पिसाळ पुत्र मी हा नशीब हे पिसाळ पुत्र मला चावलं नाही. आता खरंच पिसाळ आपलं बाजूला गेलेलं बरं. आणि मग यांनी सांगायचं की एकतर मी तरी राहते माझं तर प्रामाणिक मते पवार ह्या बाबतीत पवारसाहेबांनी निर्णय घ्यावा. माणचे आमदार जयकुमार गोरे यांनीही रामराजेंवर टीका केली. रामराजेंनी फक्त बारामतीशी इमानदारी राखण्यासाठी दुष्काळग्रस्त भागाकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप केलाय. ज्या लोकांनी त्यांच्या एवढं मोठं प्रेम केलं, ज्या लोकांनी 25 वर्ष त्यांना विधानसभेत तिथून पाठवलं, त्या लोकांच्या इथं कालवे तयार करून त्यांना पाणी देण्यासंदर्भात कुठलीही कारवाई त्या माणसानं केली नाही. त्या खात्याचे 15 वर्ष मंत्री असताना सगळं त्यांच्या हातात होतं, तरीसुद्धा फक्त बारामतीशी इमानदारीनं चाकरी करायची या हिशोबाने त्या माणसांनी ते पाणी तिकडे दिलं. रामराजे हे राष्ट्रवादीतले ज्येष्ठ नेते असले तरी ते आता एकटे पडल्याचं दिसतंय. जयकुमार गोरे, रणजितसिंह नाईक निंबाळकर आणि खुद्द उदयनराजे हे रामराजेंच्या विरोधात उभे ठाकलेत. त्यात रामराजे हे असंतुष्ट आहेत आणि पक्षातून बाहेर पडण्यासाठी वाद उकरून काढतायत असं उदयनराजेंनी म्हटलंय. बाकीच्या पक्षातल्या लोकांनी पवारसाहेबांनी विचार करावा की बाकीच्यानी भुकलं पाहिजे तर कोणाला आत ठेवायचं आणि कोणाला बाहेर जायचं. जाऊ द्या, पोळवाट काढायची असेल तर माझ्यावरती खापर कशाला पडतंय. गडजडी होतात तुमच्या आणि त्याच्या जर कोणाबर होत असतील तर बरोबर करायचं, पण मी कशाला जायचं. जर जेवढं जायचं असेल तर तेवढं सामर्थ्य ठेवलं पाहिजे ना. म्हणजे उदयनराजेंवरती काय करेल, जायचं तर कोणी थांबवलं, जावायचं जावा. आधीच राष्ट्रवादीची परिस्थिती राज्यात कठीण झालेली असताना त्यात पक्षांतर्गत भांडणं सुरू झाली आहेत. आता यावर शरद पवार काय निर्णय घेणार याकडे राज्याचं लक्ष लागलंय. रामराजेंचा आक्रमक पवित्रा पाहता रामराजे माघार घेतील असं वाटत नाही, तर उदयनराजेंना समजावायचं कसं हा मोठाच प्रश्न राष्ट्रवादीसमोर असणार आहे. आता या दोन राजांमधलं भांडण, ज्याला महाराष्ट्राचा जाणता राजा म्हटलं जातं, ते कसं सोडवणार हे पाहायचं. ब्युरो रिपोर्ट, AM News. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक, कमेंट आणि शेअर करा. सबस्क्राईब करा आमचं चॅनल आणि बेल आयकॉनवर क्लिक करा. तसंच डाउनलोड करा आमचं ॲप
आणि भेट द्या आमच्या वेबसाईटला www.amnews.live वर.